आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल यांनी भाजपच्या मुख्यमंत्री पदाचे उमेदवार किरण बेदींना खुल्या वादविवादाचं आव्हान दिलं होतं. बेदी यांनी हे आव्हान स्वीकारल्याचं म्हटलं असलं तरी त्याला खुबीनं बगल दिली आहे. अरविंद यांच्याशी चर्चा करणार मात्र विधानसभेत असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र लोकांना आपलं मत बनवायचं असेल तर मुख्यमंत्री पदांच्या उमेदवारांची भूमिका जाणून घेणं आवश्यक आहे. त्यामुळे आधीच वादविवादाचं आव्हान बेदींनी स्वीकारावं असा पलटवार केजरीवाल यांनी केला आहे. मात्र दिल्लीची सत्ता काबीज करण्यासाठी बेदी आणि केजरीवाल या अण्णांच्या माजी सेनापतींमध्ये घमासान रंगणार हे स्पष्ट झालंय. दोनों के बीच में एक डिबेट हो, अलग अलग मुद्दों के ऊपर हो. जनता देखिए अभी क्या होता है कि जनता धर्म के नाम पे, जाति के नाम पे वोट देती है. उनको पता नहीं होता कि क्या मुद्दे किस पार्टी के हैं. तो अगर ऐसा डिबेट होता है, ये अच्छी प्रथा शुरू करेगा. दोनों कैंडिडेट्स के बीच में मुद्दों पे डिबेट हो, घंटे दो घंटे डिबेट चले, सारे टीवी चैनलों पे दिखाई देगा, लोग अपना मन बना सकेंगे. प्रॉब्लम ये है कि अरविंद सिर्फ डिबेट में विश्वास करता है. मैं डिलीवरी और सर्विसेज में विश्वास करती हूँ. डिबेट करेंगे, फ्लोर ऑफ द हाउस पे करेंगे. जब जीत के अगर वो आ गए तो हम फ्लोर ऑफ द हाउस पे करेंगे. फ्लोर ऑफ द हाउस पे डिबेट होती है. असेंबली में तो चुनाव के बाद होगा. चुनाव के पहले जनता व्यूज जानना चाहती है ना, कैसे इन्फॉर्म्ड चॉइस करना चाहती है जनता. Z24 तास रहा एक पाउल पुढे़.